महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा. शहरात कोविड 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क लावून वावरणे गरजेचे आहे, परंतु सार्वजनिक ठिकाणी अनेक नागरिक विना मास्क वावरत असल्याचे दिसून येत आहे. मास्क वापरण्याची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे व्हावी यासाठी जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई पोलीस विभागामार्फत करण्यात यावी असा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारवाईची प्रभावी अंमलबजावणी करावी असे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी दिलेले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही मोहीम नियमित राबवली जाईल असे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर व महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी नमूद केले आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरता वावरणाऱ्या व्यक्तीकडून 500 रुपये दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पोलीस विभागामार्फत वसुली करून वसूल होणाऱ्या रकमेपैकी 50% रक्कम ही ठाणे महानगरपालिका फंडात व उर्वरित रक्कम ही प्रशासकीय खर्च म्हणून पोलीस विभागाकडे जमा करण्यात यावी असे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठरवण्यात आले आहे. ठाणे महापालिका हद्दीतील प्रत्येक व्यक्ती शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणे शासकीय व खाजगी कार्यालय या ठिकाणी वावरताना मास्क वापरणे हे बंधनकारक आहे, परंतु काही नागरिक विना मास्क सर्रास वावरत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. केवळ महापालिका किंवा पोलीस विभागाच्या तिजोरीत भर पडावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला नसून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे महापौर यांनी स्पष्ट केलेले आहे. ही कारवाई करत असताना विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून पावतीशिवाय दंड वसूल करू नये. संचार करणाऱ्या व्यक्तीकडे मास्क नाही तसेच जाणीवपूर्वक मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर प्राधान्याने दंडात्मक कारवाई करावी. आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येक नागरिकांनी घ्यावी असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, ठाणे सिटी रिपोर्टर.